नमस्कार, मी दीपक दराडे, न्यूज इन मध्ये आपलं स्वागत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपचे वरिष्ठ नेते तर आहेतच, परंतु मंत्रिमंडळातील ते वजनदार मंत्री देखील राहिलेत। निर्णय घेण्याची क्षमता असलेला हा नेता पुण्यातून कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतोय। असा हेवीवेट मंत्री, वरिष्ठ नेता पुण्यातून निवडणूक लढतोय म्हटल्यावर त्यांचा फायदा हा पुण्याच्या विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी होणार का? त्यांचं अधिकचं लक्ष हे पुण्यावर राहणार का? आणि त्यामुळं पुण्यातील मेट्रो, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्था आणि एकूणच रोजगार आणि शिक्षणाच्या संदर्भातील सगळेच विकास प्रकल्प यांना गती मिळणार का, या संदर्भामध्ये सध्या पुण्यामध्ये चर्चा आहे। न्यूज इननं या संदर्भामध्ये एक विशेष रिपोर्ट केला, बघूया। पुणे शहराचं नाव देश पातळीवर घेतलं जात, विशेष करून शिक्षण, आयटी व ऑटोमोबाईल उद्योग, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी यासाठी पुण्याचा नावलौकिक सर्वदूर आहे। पुण्याला ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक वारसा देखील मोठा आहे। परंतु आता गरज आहे ती पुणे शहरातील मूलभूत आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्याची। पुणे आयटीचा हब मानलं जातं। देशभरातली युवा पिढी नोकरीसाठी पुण्याकडे आकर्षित होते। परंतु आयटीच्या कंपन्या असलेल्या हिंजवडी, खराडी, हडपसर इत्यादी भागांमध्ये असलेले रस्ते उपलब्ध वाहतूक व्यवस्थेला आता अपुरे पडत आहेत। त्यामुळं प्रचंड वाहतूक कोंडी या भागामध्ये होते। त्याचा परिणाम या क्षेत्रातील उद्योग वाढीवर होऊ लागलाय। म्हणून पुण्याची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे बस, ई बस, मेट्रो, BRT, रिंग रोड हे सर्व प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे। 24 तास पाण्याचा विषय देखील मंजूर आहे। आता त्याची अंमलबजावणी निर्धारित वेळेत पूर्ण होणं आवश्यक आहे। त्यामुळे पुणेकरांना 24 तास पिण्याचं पाणी मिळेल। कोथरूडमध्ये होणाऱ्या शिवसृष्टीचा विषयही ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे। पुण्यासाठी पुरंदर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर झालाय। यामुळे पुण्याला देशातील व जगातील अनेक शहरांबरोबर जोडलं जाऊ शकतं। त्यामुळे विकासाचा वेग अधिक पटीनं वाढेल। नदी सुधार प्रकल्पास देखील मंजुरी मिळाली आहे। यामुळे पुण्यातून वाहणाऱ्या मुळा व मुठा या नद्यांचं सुशोभीकरण होणार आहे। पर्यावरण पूरक व कचरा मुक्त पुणे शहर निर्माण करण्यासाठी अनेक प्रकल्प कार्यान्वित होण्याची नितांत गरज आहे। क्रीडानगरी म्हणूनही पुण्याचा नावलौकिक देश पातळीवर आहे। त्यामुळं या संदर्भातही पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्याची गरज आहे। शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळख आहे। या संदर्भातही पुण्याच्या विकासाचा रोडमॅप होणं आवश्यक आहे। आणि या सर्व गोष्टी होण्यासाठी पुण्याला एका दमदार व कर्तव्य दक्ष नेतृत्वाची गरज आहे। पुण्यातून चंद्रकांत पाटील निवडणूक लढवित असल्यानं साहजिकच पुणे शहर हे त्यांचं होम टाऊन होईल आणि इथल्या विकास प्रकल्पांना गती देऊन निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारीही त्यांच्यावर राहील। विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील हे मागच्या टर्म मध्ये क्रमांक 2 चे मंत्री राहिलेत। महसूल, सार्वजनिक बांधकाम सारख्या विभागाचं मंत्रीपद त्यांनी भूषवलंय। आता ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि भाजपचं सरकार राज्यात आल्यास पुन्हा ते मंत्रिमंडळात असतील आणि निर्णय क्षमता असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यामुळं पुण्याचे विकास प्रकल्प मार्गी लागू शकतील आणि पुणेकरांची अनेक प्रलंबित समस्यांमधून सुटका होऊ शकेल असा आशावाद व्यक्त केल्याचं सध्या पुण्यात पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज इन पुणे। आपल्याला आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या न्यूज इनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा,
बेल बटन दाबा, फेसबुकला पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।